स्पष्टीकरण दिलंय की असा काही प्रकार घडलेला नाहीये, मात्र महिलांची नावं खरी आहेत आणि आरोपात असे नाही असं म्हटलं जातं. मला मी ते पत्र वाचलेलंही नाही, बघितलेलंही नाही. सर राम मांसाहार करतो या तुमच्या वक्तव्याने अमित त्रिपाठी नावाच्या ऑथरने त्याच्या एका सायन ऑफ विश्वाकूप नावाच्या पुस्तकात त्याचा उल्लेख केलेला आहे. ते पंतप्रधानांना भेट दिलेला आहे. या संदर्भातले काही दाखले समजले ते दाखले तुमच्याकडे असतील तर तुम्ही त्याची स्पष्टता करावी. मी ह्याच्यावर खेद व्यक्त करू. हा ज्या माझ्यासाठी विषय संपवलेला आहे असं काही तुम्हाला सापडलं असेल तर तुमच्याकडे माध्यम आहे, पुढे या. तुमच्यावर काल सभा ज्यावेळेस काल यासाठी त्यांच्या विरोधामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली. हेमंत पाटील म्हणतात की मुंबईत त्यांना येण्यापासून बंदी घालायची. मला वाटतं की महाराष्ट्र हे भारतातलं स्वतंत्र राज्य आहे. कोणी कुठे जावं त्याच्यावर कधीही कोणी मर्यादा टाकू शकत नाही. जी सभा पार पडली त्या सभेमध्ये प्रामुख्यानं स्पष्टपणे तुमच्यावर आरोप करताना असं म्हटलेलं आहे की जितेंद्र आव्हाड जाणीवपूर्वक जातीय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करावी. ज्या पद्धतीने करतो ते करतो आणि हिंमत असेल तर करा, हिंमत असेल तर करा. सर मला काय, मी असं लपून छपून काही बोलत नाही ना, टीव्हीवरच बोलतोय. जर त्याच्यातनं कुठे जातीय तुम्हाला वास येत असेल तर पोलिसांनी कारवाई करा ना, करावी ना. सर बल्कीज बानो हिंदी में गुजरात मागच्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे दररोज जर त्या रविवारी मुंबईतील काही भागात स्वच्छतेची पाहणी करत आहेत, मात्र कालच्या मेळाव्यामध्ये अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला सुद्धा मुंबईतली विभागवार पाहणी करायची. मी तुम्हाला सांगतो अजित पवार हे कोलिशनमध्ये मिनिस्टर बनू शकत, ते शांत राहूच शकत नाही. ते BJP-लाही डिस्टर्ब करणार, ते एकनाथ शिंदेंनाही डिस्टर्ब करणार, ते म्हणजे आणि वरती सांगणार मी माझा पक्ष वाढवतो आहे त्याच्यात काय चुक आहे. पण हा डिस्टर्ब करण्याचा त्यांचे जाळे आहेत ते जाळे कधीही थांबत नाही आणि याचा अनुभव आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. आमच्या डिपार्टमेंटच्याही मीटिंग त्यांना लावायची असतात कशाला, काय आम्ही काय अत्यारक्षम होतो. हा गुजरात सरकारच्या जातीयवादी परंपरेला मोठा धक्का आहे. ज्या बाईवर त्या स्त्रीवर ज्या भगिनींवरती 14-14 माणसांनी बलात्कार केला, तिच्यात घरातल्या 12 जणांना मारून टाकलं असं अमानुष हत्याकांड हे भारताच्या इतिहासात कधीही घडलेलं नसताना, ती मेली आहे म्हणून तिला सोडणाऱ्या लोकांना माहीत नव्हतं की ती जिवंत आहे आणि जिवंतपणाने उभी राहून तिच्या समोर घडलेल्या प्रसंगाची आठवण ठेवून तिने खटला लढवला. अनेकांना हे विसर पडलं असेल की हा खटला महाराष्ट्रात चालवावा असा तिने विनंती केली, कारण का तिचा महाराष्ट्रावर जास्त विश्वास होता, महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेवर जास्त विश्वास होता, महाराष्ट्राच्या पोलिसांवर जास्त विश्वास होता. निकाल लागले, त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आणि अचानक गुजरात सरकारने भूमिका घेतली की यांची यांना माफी दिली. खरं तर सरकारचं हे कामच नाही आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्याचं स्वागत करतो. तसंच महाराष्ट्र सरकारवर काही प्रमाणाची जबाबदारी दिलेली आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार कुठलाही चुकीचा निर्णय घेणार नाही आणि देश हा सहन करणार नाही. त्याच्यात जात धर्म येत नाही, पण ज्या पद्धतीने एका भगिनीवरती 12-12, 14-14 जणं बलात्कार करतात, 12-14 जणांना मारून टाकतात आणि त्यांना केवळ ते एका समाजाचे आहेत म्हणून बाहेर काढलं जातं, हे दुर्दैवी होतं, त्याचं अंत झालं. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर 2 दिवसात निकाल देणार अशा पद्धतीची माहिती मिळते. तो निकाल आहे तो त्यांनं रिव्ह्यूसाठी दिल्लीला दिला आहे अशी देखील एक माहिती समोर आली. मला माहीत नाही 10 तारखेला ते विधानसभेत येतील की नाही, कारण का ती काहीतरी त्यांना कोविड झाला आहे असं काहीतरी समजतं आहे. त्यामुळे हा राजकीय कोविड आहे, नक्की कोविड आहे हे समजायला काय मार्ग नाही. सर आयोगाच्या निकालासंदर्भात काही काय नाही. सर एक मुद्दा असा आहे की काल अजितदादांनी कल्याणमध्ये सभा आणि त्यामध्ये म्हटलं की ठाण्यामध्ये ठाणे जिल्ह्यात गुंड प्रवृत्ती खूप वाढली आहे. तर जो ठाणे पालिकेला मानलं कसं आहे की अजित पवार अजितदादांचा स्वभाव असा आहे की ते शेजारच्याला शांत बसूच देत, त्यांचं
मागणं गेले अनेक वर्ष बघत आले. खास करून आमची आघाडी झाल्यानंतर तर बघतच आलो नाही. ते कायम काँग्रेसला डिस्टर्ब करायचे, काँग्रेसच्या मंत्र्यांची कुरघोडी करायची, काँग्रेसच्या मंत्र्यांची फाईल मागवायची, ती दाबूनच ठेवायची. वित्ताचा वापर करताना मला सुनील केदारचं माहिती नव्हतं, कारण आम्ही दोघं तर दोस्तच आहोत. त्याची फाईल कशी दाबून ठेवली, त्याच्या विभागात कसा येईल, काँग्रेसच्या प्रत्येक मंत्र्याच्या विभागात ते इंटरव्ह्यू आणि त्यामुळे त्या आघाडीत नेहमी धुसफूस धुसफूस धुसून जातो. त्यांचा स्वभाव तिथे गेल्यावर बदलेल शक्य नव्हतं, त्यामुळे इथेही ते टपल्या मारण्याचं काम चालूच ठेवणार. आता जेव्हा ते ठाण्यात येईल आणि ठाण्यात गुंडगिरी वाढली आहे असं म्हणतात, किंवा नेमका बाळ कोणावर आहे, माझ्या दृष्टीने तो एकनाथ शिंदेवर आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांना तुम्ही संशयाच्या फेऱ्यात अडकवतात हे एवढं समजत नाही. समजूच त्या माणसाला सगळं समजतं, पण ते स्वभाव आहे, ते बोलणार आणि ते डिस्टर्ब करणार बाजूच्याला. ते बीजेपीलाही डिस्टर्ब करणार आणि यांनाही डिस्टर्ब करणार. याला त्याच्यात नवीन नाही आहे, मला काही ते असं काही नवीन बिवीन वाटत नाही. त्याचा मूळ स्वभाव आहे की लोकांना शांतच बसू द्यायचं नाही. याच कार्यक्रमात त्यांना असं देखील वक्तव्य केलं की ठाणे जिल्हा हा राष्ट्रवादीमय केला गेला पाहिजे, यासाठी आता कार्यकर्त्यांना प्रयत्न करायला हवे, तसे आदेश असतील. त्यांना कळलं की हा काय आपल्या हातातला नाही आहे, त्याच्यामुळे करायचे ते बोलले असे. सर, अशी एक चर्चा सध्या प्रचंड प्रमाणामध्ये आहे की शिरूरमध्ये अजित पवारांना मतदारसंघावर दावा केला आणि त्यानंतर तिथं एकनाथ शिंदेनं सभा घेतली. तर इकडे कल्याणमध्ये की त्यांचा मूळ स्वभाव आहे की ते कोअलिशन गव्हर्नमेंटमध्ये शांत बसू शकत नाही. मी उपमुख्यमंत्री आहे म्हणजे मी मुख्यमंत्र्याच्या पण वरती आहे असा त्यांचा समज होतो. मग ते सगळ्या विभागाची मीटिंग बोलवतात, त्यांच्याकडे नसलेल्या डिपार्टमेंटची मीटिंग बोलवतात, मग त्यांच्या सेक्रेटरीला बोलवतात, आणि मुख्यमंत्री जे आदेश देण्याच्या अधिकारात असतात ते आदेश स्वतः देऊन टाकतात. हा त्यांची म्हणजे कामाची पद्धती आहे आणि त्या पद्धतीत ते कधीच बदल करणार नाही. ते एकनाथ शिंदे असोत नाही तर देवेंद्र फडणवीस असो, मुंबई पोलीस जेलमध्ये पाठवण्याचे आदेश दिलेले आहे. मला ते माझ्यावरती बोलतात त्याचं कधी दुःख होणार नाही, दुःख होत नाही. त्याच्यामुळे त्यांनी कितीही माझ्याविरुद्ध बोलणार तरी साहेबांची बाजू घेणं मी सोडणार नाही. मी जिथे जिथे साहेबांवरती ते बोलतील तिथे तिथे आक्रमकपणाने त्यांच्या अंगावर जाईल. सर, थोडा हिंदी में बता दीजिए सर, बल्कीस बानो वाले. ठीक आहे, असे वाद चुटुरपुटूर होत राहतात, त्याच्याकडे जास्त लक्ष देत जाऊ नका. ते झालं का काय गेलं ना सगळे आपापल्या वाटेने, तुमचं नको तिथे लक्ष जास्तच.